नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता NBMAX मराठी। पालघर जिल्ह्यातील बोईसर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांनी भरला निवडणुकीचा फॉर्म। असंख्य कार्यकर्त्यांसह निवडणूक कार्यालयात जाऊन फॉर्म भरला। तिसऱ्यांदा आमदारकीच्या निवडणुकीला उभे राहिलेले विलास तरे हे उमेदवार आहेत। यापूर्वी बहुजन विकास आघाडीतर्फे 2 वेळेस निवडणूक लढवली होती, तर यावेळेस शिवसेनेतर्फे निवडणूक लढवत आहेत। इतर पक्षांच्या उमेदवारांशी टक्कर घेत त्यांना निवडणुकीला सामना करायचा आहे। पहा यावेळी पत्रकारांना बोलताना काय म्हणाले विलास तरे NBMAX मराठीवर। बंडखोरी करत संतू जानकर यांनी अर्ज भरलेला आहे, आज उमेदवारी अर्ज तरी या ठिकाणी जमा देखील केलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? बघा, हा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे छोटे मोठे प्रकार झालेले आहेत, परंतु ज्यावेळेस पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आठवले साहेब असतील, यांनी सर्वांनी जे धोरण ठरवले आणि त्या माध्यमातून ही जागा शिवसेनेला सोडलेला आहे। शेवटी बघा, इच्छुक हा प्रत्येक पक्षाचा, आमच्याही पक्षात बरेचसे इच्छुक होते, तसे वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून इच्छुक होते, परंतु ज्यावेळेस अधिकृत घोषणा झाल्यानंतर सर्व कार्यकर्ते तन मन धनाने, म्हणजे महायुतीचे, भारतीय जनता पक्षाचे त्याच्यामध्ये असतील, शिवसेनेचे असतील, RPIचे असतील, आणि जे जे महायुतीमध्ये घटक पक्ष आहेत ते सर्व तन मन धनाने कामाला लागतील आणि महायुतीच्या उमेदवाराचा विजय नक्कीच करतील। सर, त्यांची नाराजी दूर होईल? हो, या नाराजी दूर होईल। फॉर्म काढून घेते असं वाटतं तुम्हाला? बघा, शेवटी प्रत्येकाची इच्छा असते। प्रत्येक ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून काम करत असतात आणि प्रत्येकाने काय इच्छुक राहावं नाही, परंतु त्या माध्यमातून त्यांनी फॉर्म भरला असेल कदाचित, मला अजून माहिती नाही, पक्की माहिती नाही फॉर्म भरला की नाही, परंतु भरला असेल तरी शेवटच्या क्षणी ते मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताने निवडून देतील, हा माझा ठाम विश्वास आहे। त्यांनी एक आरोप केलेला आहे खोट्या भगव्या वादळाविरोधात, खरं भगवं वादळ इथे उभं राहिलं आहे। भगवं वादळ खोटं वादळ असं कुठलं नाही, वादळ हे भगवंच असतं। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज आदरणीय मोदीजींच्या देशामध्ये नेतृत्व आहे, ते सुद्धा भगवं वादळांच्याच माध्यमातून चालू आहे, आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धवजी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा आहे, महाराष्ट्रामध्ये भगवं वादळच चालू आहे। कोणते विकासात्मक मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जाणार आहात? बरेचसे, बघा, मागेच MMRDA हा महत्त्वाचा मुद्दा होता, का मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात MMRDAच्या माध्यमातून विकास होत होता आणि तो सतत मी पाठपुरावा केला, LOQ केला आणि विधिमंडळामध्ये प्रस्ताव उपस्थित केला ना। आता MMRDA हा महत्त्वाचा जो डेव्हलपमेंटचा विषय आहे तो पालघर पूर्ण त्याच्यामध्ये घेतलेला आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तो विकास होईल आणि ह्या माध्यमातून जेवढा MMRDAच्या माध्यमातून वेगवेगळ्या हेडच्या माध्यमातून जो जो निधी आणता येईल तो निधी आणून या विभागाचा विकास करण्याच्या संदर्भात एक माझा संकल्प आहे। काही जणांचं म्हणणं आहे की 10 वर्षे आमदार असताना आपण विभागात काही वेळेस दिसले पण नाही, तर शिवसेनेने तुम्हाला जास्त तिकीट दिले। तुम्हाला बेस्ट आत्ताच मी सांगितलेलं आहे की MMRDA सर्वात मोठी विकासाची गंगा जी आहे ती माझ्या माध्यमातून त्या पालघर जिल्ह्यामध्ये आलेलं आहे, हे सर्वात मोठं एक डेव्हलपमेंटचं साधन आपल्यासाठी इथे आलेलं आहे। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आपण पाहत राहा NBMAX मराठी।